गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबईतल्या बाजारपेठा सध्या भाविकांनी फुलून गेल्यात. 2 वर्षानंतर जे 2 वर्ष आपण साधेपणानं गणपती उत्सव साजरा केलाय त्यानंतर आत्ता यंदा मात्र हा उत्साह द्विगुणित झालेला पाहायला मिळतोय. मुंबईतल्या लोहार चाळा हे रोषणाईचं साहित्य मिळवण्यासाठीचं प्रसिद्ध ठिकाण आहे आणि काही दिवसातच अगदी गणेशोत्सव येतोय त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहक सध्या लोहार चाळीत गर्दी करतायत आणि इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया म्हणत गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आणि त्यामुळेच ज्या बाजारपेठा आहेत त्या देखील फुलून गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. मी आता लोहार चाळ या ठिकाणी उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रोषणाई आहेत ती आपल्याला दिसत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दिवे जे आहेत ते बाजारात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाइटिंग्स आहेत त्या देखील पाहायला मिळतात. काही ग्राहक आहेत आम्ही त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा काय सांगाल, 2 वर्षाचा गॅप नंतर आता मोठ्या प्रमाणात उत्साह जो आहे गणपती साजरा होतोय. खरं तर आज 2 वर्ष आम्ही गणेशोत्सव साजरा करू शकलो नाही, केला घरातच केला छोटा मोठा केला, परंतु गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. जी लाईट मागच्या वर्षी 600 होती आता 900-950 घ्यावं लागते, पण हरकत नाही, घेऊ गणपती बाप्पासाठी ते पण घेऊ आणि इको फ्रेंडली गणेशोत्सव यावर्षी आम्ही साजरा करण्याचा आता मानस ठरलेला आहे. आपण बघू शकतो की जे ग्राहक जे आलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की पर्यावरणपूरक जो गणेशोत्सव आहे तो साजरा करण्याचा त्यांचा मानस आहे. अशोक सा प्रशांत अंकुशराव झी मीडिया मुंबई. लाल मातीतली कुस्ती म्हणजे